मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी अंतरवाली सराडीतून मनोज जरांगेंनी आंदोलनाला सुरुवात केली आणि हजारो मराठा बांधवांसोबत मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईच्या दिशेनं पुढे सरकतंय. कालही आरक्षण यात्रा पुण्यात दाखल झाली. ठिकठिकाणी जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलं तर त्यानंतर लोणावळ्यातून पुढे सरकत सरकत ही यात्रा हळूहळू मुंबईच्या जवळ येते. आज रात्रीपर्यंत मनोज जरांगेंचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर म्हणजेच नवी मुंबईत येऊन धडकेल तर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मनोज जरांगेंचं वादळ मुंबईत धडकणार आहे. नवी मुंबईतला आपला मार्ग बदलण्याचा सल्ला पोलिसांनी जरांगेंना दिला. नवी मुंबईत जरांगेंचा मुक्काम हा APMC मध्ये असणार आहे. याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेऊयात. मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, कुठवर पोहोचलाय हा मोर्चा? जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा, ही रॅली आता आपण जर बघितलं तर घाटात पोहोचलेली आहे. आपण जर बघितलं तर मुंबई पुणा जो जुना महामार्ग आहे तिथं खपोली जवळ घाटात पोहोचलेली आहे. आणि जर आपण बघितलं तर जागोजागी थांबून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जातं आहे. आणि जिथवर आपली नजर जाईल तिथवर फक्त वाहनं दिसत आहेत. ज्या वाहनांमध्ये मराठा बांधव बसलेले आहेत आणि सगळेजण आता वाशीच्या दिशेने निघालेले आहेत. त्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असणार आहे. आपण काही वेळापूर्वी देखील सांगितलेलं होतं की मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जे शिष्टमंडळ मुंबईहून निघालेलं होतं ते जवळच पोहोचलेलं आहे. कदाचित ते वाशीमध्येच त्या ठिकाणी बैठक होईल. मनोज जरांगे पाटील त्यांना भेटतील. जे काही ते सरकारकडून नवीन जो प्रस्ताव घेऊन आलेले आहेत, काही नवीन जे कागदपत्र घेऊन आलेले आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना दाखवले जातील. जर मनोज जरांगे पाटील समाधान असतील तर त्या ठिकाणी काही तोडगा निघू शकतो. मात्र आत्ता तरी जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील जे लोणावळ्याहून निघालेले आहेत, सकाळी जवळपास 12 वाजता हे मनोज जरांगे पाटील या रॅलीमध्ये सहभागी झाली, या रॅलीला सुरुवात झाली. आणि आत्ता जर आपण बघितलं तर खोपोली जुन्या मार्गावर या ठिकाणी पोहोचलेली आहे. जर घाट देखील आपण बघितलं तर जिथपर्यंत आपली नजर जाईल या घाटामध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी आहे. आणि याचाच सगळा परिणाम जो नवीन एक्सप्रेस हायवे आहे त्याच्यावर देखील काही प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे. पोलीस सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीच्या मागे पुढे आहेत जेणेकरून हा मार्ग त्यांना लवकर लवकर काढून वाशीपर्यंत पोहोचवता येईल यासाठी पोलीस देखील सज्ज आहेत. परंतु आत्ता जर आपण बघितलं तर 10 वाजलेले आहेत आणि या खोपोलीच्या घाटामध्ये मनोज जरांगे पाटील यांची ही रॅली पोहोचलेली आहे. जागोजागी मराठा बांधव त्यांचं स्वागत करतायत. आणि जसं आपण सांगतोय महत्त्वपूर्ण म्हणजे शिष्टमंडळ जो आहे तो वासित त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेट घेणार आहेत. सरकारचे काही जे प्रतिनिधी आहेत ते देखील या ठिकाणी असू शकतात. जो प्रस्ताव आणलेला आहे त्याच्यानंतर चर्चा होईल. आणि जसं मी सांगितलं की मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जर ते यातून समाधानी असतील तरच ते पुढं काहीतरी तोडगा निघू शकतो. नाहीतर पुन्हा एकदा जरांगे पाटील सकाळी लवकर मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी पोहोचणार आहेत. आपण सातत्याने दाखवतोय मोर्चेचा जो स्वाभाविकच मिकी की आता शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यामध्ये काय नेमकी बैठक होते, कुठला तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास मिकी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपडेट बद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.